आर्वी येथील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर रेखा कदमचे पती डॉक्टर नीरज कदम याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून त्याला कारागृहात नेण्यात आले आहे डॉक्टर नीरज आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन पासून स्त्री रोग तडण विभागात कंत्राटी पदावर कार्यरत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत डॉक्टर नीरजवर रुग्णालयात आणि कार्यालयात भ्रूणहत्या शासकीय रुग्णालयातील औषधी पुरवठा व अन्य प्राण्याची कातडी आढळून आली असल्याने पोलीस व वन विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अठरा जानेवारी रोजी पोलीस कोठडी पूर्ण झाल्याने डॉक्टर नीरजला हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांच्या वतीने सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्या आहे